नमस्कार, आकाशवाणी मराठी बातमीपत्रात मी निषाद लांजर आपल्या सर्वांचे स्वागत करीत आहे। तेरा लोकांचा बळी घेणारा नरभक्षक सिटी वन वाघाखेर जेरबंद। तीन जिल्ह्यातील 13 लोकांचा बळी घेणारा सिटी वन या नरभक्षक वाघाला अखेर बेशुद्ध करून पकडण्यात वन विभागाला यश आले आहे। जवळपास आठवड्याभरापासून वन विभागाच्या दोन टीम त्यांच्या मागार होत्या। आज गुरुवारी सकाळी झालेल्या कारवाईने वन विभागासह नागरिकांना मोठा दिलासा मिळणार आहे। या वाघाने देसाईगंज जवळच्या वडुमाता परिक्षेत्रातील एका गायीवर 2 दिवसापूर्वी हल्ला करून तिला मारले होते, त्यामुळे तो त्या ठिकाणी पुन्हा येणार याची खात्री असल्याने वन विभागाची ताडोबातून बोलावलेली चमू त्याच्यावर पाळत ठेवून होती। जवळच वाघासाठी शिकार म्हणून दुसरी एक गायी ठेवली होती। अखेर आज सिटी वन त्या सापड्यात अटकला आणि टप्प्यात येता सुटर टीमने त्याच्यावर बेशुद्धीचे इंजेक्शन डागले, अशी माहिती वनरक्षक डॉक्टर किशोर मानकर यांनी दिली आहे। या वाघाला आता पिंजऱ्यात बंद करून ठेवले जाणार आहे। गेल्या काही महिन्यात सिटी वन या वाघाची दहशत 3 जिल्ह्यात पसरली होती। त्याने गडचिरोली जिल्ह्यातील 6, भंडारा जिल्ह्यातील 4 आणि चंद्रपूर जिल्ह्यात 3 जणांच्या एकूण 13 लोकांवर हल्ले करून त्यांना ठार केले होते, त्यामुळे त्याला जेरबंद करण्यास वन्यजीव विभागाने परवानगी दिली होती। दरम्यान आज लाखांदूर तालुका युवक काँग्रेसच्या वतीने लाखांदूर परिषद कार्यालयाला कुलूप ठोकण्याचं आंदोलन आयोजित करण्यात आलं होतं, मात्र आता सिटी वन हा नरभक्षी वाघ जेरबंद झाल्याने आजचं आयोजित आंदोलन रद्द करण्यात येत असल्याचं तालुका युवक काँग्रेसचे अध्यक्ष प्रकाश देशमुख यांनी सांगितलं आहे।